नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉनमध्ये 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संगमेश्वर बसस्थानक ते लोवले अशी 2 किलोमीटर पर्यंतची ही वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र मोटर वाहन विभाग, CSR, CASI यांच्या वतीने ही स्पर्धा संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सर्व ठिकाणी एकाच वेळी ही महावॉकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वरनेही या महावॉकेथॉन मध्ये सहभाग घेतला. महावॉकेथॉन मध्ये रस्ते सुरक्षा, वाहन चालवण्याची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. संगमेश्वर बसस्थानकातून निघालेल्या या महावॉकेथॉन मध्ये प्राचार्य सुकुमार शिंदे, रुपाली आणेराव, प्राध्यापक दीपक भोसले, प्राध्यापक संतोष खरे, अनिल नेमण, स्वप्नील गुरव यांनीही सहभाग घेतला होता. तसेच महावॉकेथॉनला वाहतूक पोलीस संतोष झापडेकर आणि साळुंखे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या क्रीडांगणात महावॉकेथॉन विषयी माहिती देऊन व शपथ घेऊन सांगता करण्यात आली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.